दुःखद निधन झाले. यावेळी ते 88 वर्षाचे होते. नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभेचे माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचा जन्म 1932 साली आष्टिया गावात शेतकरी कुटुंबात झाला व त्यांनी 7वीपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी 1960 साली आष्टी गावातील सरपंच पदावर विराजमान होऊन राजकारणात प्रवेश केला. 1961 ते 1967 या कालावधीत हदगाव पंचायत समितीचे सदस्य व सभापती पद 8 वर्ष भूषवले. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाकडून 1985 साली हदगाव विधानसभेचे आमदार म्हणून 10 वर्ष राजकीय प्रवास केला. आज सकाळी दुःखद निधन झालं. या अत्यंत तामसावाची यांना शोककळा पसरलेली आहे. या ठिकाणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने व गावातील सर्व कोणत्याही लोकांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली तामसाहेबी अर्पण करण्यात आलेली आहे. त्यांचा मृतदेह नांदेडहून तामसाहेबी आणण्यात आला आणि ते त्यांनी 10 वर्ष आमदार होते, 27 वर्ष सभापती होते आणि बँकेचे चेअरमन होते. अनेक पदावर त्यांनी काम केलं. चांगलं असं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे. तालुक्यातील सर्व लोकांना हळहळ झालेली आहे. अंशिकरांचं कार्य उल्लेखनीय होतं. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा मनोदय होता. सर्वांची चांगलं वातावरण त्यांनी तालुक्यामध्ये निर्माण केलं होतं. त्यांचा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रभाव होता आणि सर्व लोकांना घेऊन चालून त्यांनी आपल्या या हदगाव तालुक्याचा विकास करायचा काम त्यांच्या हातून झालेला आहे. मात्र त्यांच्या दुःखद निधनाने कुटुंबियांवर व शेकडो कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेस्क. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला रायगड सिद्धी येथील ग्रामस्थही सामील आहेत. या ग्रामस्थांनी आजपासून सूडबंद आंदोलन सुरू केले. याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा 7वा दिवस असून अण्णांच्या आंदोलनावर कोणताही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून ग्रामस्थांनी चूल न पेटवण्याचा निर्णय घेतलाय. गाव बंद शेती बंद असा निर्णय घेण्यात आलाय. अनेक राजकीय नेते अण्णांची भेट घेण्यासाठी रायगड सिद्धी येथे येत आहेत. कृषी मूल्य आयोगाच्या बाबतीमध्ये अण्णांचं थोडंसं गैरसमजाने होते. त्यांनी सांगितलं की अजून MSP आहे, हा कमी आहे, परंतु अण्णांना आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या पुन्हा केंद्राकडून त्यांना दूरध्वनीद्वारे किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये बोलतील. मला वाटतं त्या संदर्भात सुद्धा अण्णांचं समाधान निश्चित होईल. दोन मुद्दे महत्त्वाचे त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. एक मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी राहिलेला आहे. मला वाटतं उद्या दुपारपर्यंत आपल्याला सांगतील त्यांचं समाधान निश्चित झालेलं असेल. आता कोण पसंत आहे कोण नाही असं मला वाटतं. अण्णांची भेट घेण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री सुभाष भामरे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट निष्फळ ठरली असून त्यांनी पोलीस बंदोबस्तात काढता पाय घेतलाय. तर महाजन यांनी बहुतांश मागण्या मान्य केल्याचा पुन्हा एकदा दावा केला असून लवकरच त्यांचे संपूर्ण समाधान होईल असा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान लोकपाल लोकायुक्त सह अन्य मागण्यांसाठी अण्णांनी उपोषण सुरू केले असून सर्वच विरोधी पक्षांनी आंदोलन